तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाच्या समानतेसाठी ए ए क्रायटेरियाला जाणून आणि समजून घेतले आज या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहूया दिल्या गेलेल्या चित्रात दाखवा की त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण एफ समान आहेत चित्राला पाहून तुम्ही काय सांगू शकता चित्रात आपण पाहू शकतो की दोन्ही त्रिकोणाचे संगत कोण कोण झेड एक्स वाय व कोण झेड एक्स व कोण डी समान आहेत या दोन कोणांच्या मदतीने आपण त्रिकोणाची समानता सिद्ध करू शकतो का नाही त्यासाठी आपल्याला तिसरा कोण किंवा त्रिकोणाच्या संगत बाजूंची माहिती असणे आवश्यक आहे आपण त्रिकोणाच्या आणखी एखाद्या बाजूची लांबी माहिती करू शकतो का दिल्या गेलेल्या चित्राच्या आधारे त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबीबद्दल सांगणे कठीण आहे परंतु आपण तिसऱ्या कोणाचे माप माहिती करू शकतो तुम्ही सांगू शकता का कसे आपल्याला माहित आहे की कोणत्याही त्रिकोणाच्या आतल्या कोणांची म्हणजेच इंटरनल अँगल्सची बेरीज एकशे ऐंशी डिग्री असते ज्याच्या मदतीने आपण दोन्ही त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप काढू शकतो जे समान आहे अशा तऱ्हेने आपण पाहू शकतो की कोण एक्स वाय झेड आणि कोण डीई चे संगत कोण समान आहेत त्यामुळे एए क्रायटेरियानुसार त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण डीई एफ देखील समान असतील आपण असे आणखी कोणत्या एखाद्या पद्धतीने करू शकतो का जर आपण ह्या उदाहरणावर नीट लक्ष दिले तर आपल्याला असे लक्षात येईल की जर कोणत्याही दोन त्रिकोणाचे संगत कोण समान आहेत तर त्यांचा तिसरा संगत कोण देखील समान असेल त्यामुळे यातून असा निष्कर्ष निघू शकतो की जर एका त्रिकोणाचे दोन कोण एका दुसऱ्या त्रिकोणाच्या क्रमश दोन कोणांच्या समान असतील तर दोन्ही त्रिकोण समान असतात ह्याला आपण त्रिकोणाच्या समृप्तेसाठी कोण 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 कसोटी म्हणजेच ए ए, ए, ए क्रायटेरिया असे म्हणतो याची पडताळणी स्वतः कोणत्याही इतर त्रिकोणाच्या जोडीच्या मदतीने केली जाऊ शकते आज या व्हिडिओमध्ये आपण ए ए ए क्रायटेरियावर आधारित एक उदाहरण पाहिले आणि त्रिकोणाच्या समानतेसाठी कोण 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 कसोटी म्हणजेच ए ए, -ए क्रायटेरियाला जाणून घेतले